नमस्कार आणि सुप्रभात. मी रिद्धी मात्रे. आपण पाहताय झी 24 तास आणि या बातमीपत्रात आपले सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती व्हाईट फंगस संदर्भातली. कारण बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांना आता व्हाईट फंगसचा धोका आहे. रुग्णांच्या मेंदूमध्ये व्हाईट फंगसचे फोड आढळून आलेले आहेत. हैदराबादमधल्या व्हाईट फंगसचा हा रुग्ण आढळला आणि त्याच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीच्या या गाठी आढळून आल्या. कोरोनातून बरं झाल्यानंतर दुर्मिळ अशा ॲस्परगिलसचा धोका वाढलेला आहे. कोरोनातून बरं झालेल्यांना आता व्हाईट फंगसचा धोका आहे. हैदराबादमध्ये एका रुग्णाच्या मेंदूमध्ये व्हाईट फंगसमुळे झालेली गाठ आढळून आली. या प्रकारामुळे आता वैज्ञानिक सुद्धा चिंतेत आहेत. हैदराबादच्या सनशाईन रुग्णालयात न्यूरोसर्जन रंगनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाला गेल्या महिन्यात कोरोना झाला होता. त्यावेळी या रुग्णाच्या फुफ्फुसाला इन्फेक्शन झालेलं. बरं झाल्यानंतर सुद्धा त्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याची बॉडी स्कॅन केली गेली आणि त्यामध्ये रुग्णाच्या मेंदूत क्लॉटसारखी संरचना आढळून आली. उपचार करून सुद्धा हा क्लॉट दूर झाला नाही म्हणून डॉक्टरांनी सर्जरी केली आणि त्यामध्ये अतिशय दुर्मिळ अशा व्हाईट फंगसची ही गाठ आढळली. शुगर असलेल्यांना किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना असं फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. मात्र हा आजार ज्यांना झाला होता त्या 60 वर्षीय रुग्णाला शुगर सुद्धा नव्हती. त्यामुळे आता वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून बंद असलेली जम्बो कोविड सेंटर्स आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये केरळ तमिळनाडू कर्नाटकमधल्या काही जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या झपाट्यानं वाढती आहे. युरोप अमेरिकेत सुद्धा सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. सध्या मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका सुद्धा आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोना रुग्णालयं पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. 12 ऑगस्टपासून पुन्हा एकदा ही रुग्णालयं खुली करण्यात येणार आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. बातमी आहे चिपळूणमधून. पूरस्थितीबाबत चिपळूण पालिका आता कोर्टात जाणार आहे. पाटबंधारे खातं आणि हवामान विभागाविरोधात ते दावा करणार आहेत. चिपळूण पालिकेच्या कालच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. चिपळूण पुराला जबाबदार धरत कोर्टामध्ये दावा करण्यात येणार आहे. या पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे. कारण पुराबाबत चिपळूण पालिका आता महसूल पाटबंधारे आणि हवामान विभागाविरोधात कोर्टात जाणार आहे. चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सभेमध्ये याबाबतचा निर्णय झाल्याचं चिपळूणच्या नगराध्यक्षांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता त्याबाबत तिन्ही विभाग काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. अजूनही त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. म्हणजे कृषी खातं सुद्धा निर्ढावलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे त्यांनी पंचनामे केले नाही. काही जणांचे पंचनामे केले ते अर्धवट स्वरूपाचे केलेले आहेत. त्याच्यात आधार नंबर नाही, बँक अकाउंट नाही आहे. लोकांची बोंबाबोंब झाली की आता शासनाची मदत येते परंतु अकाउंट नंबर नाही म्हणून त्यांच्या आता धावपळ चालली आहे पुन्हा अकाउंट नंबर घ्यायला. अशा प्रकारचं हे प्रशासन हे आहे ते बेशिस्तपणाने वागत आहे असं मला नक्कीच वाटत आहे. कारण एवढं मोठं संकट एक माणुसकीचा धर्म म्हणून तरी प्रशासनाने यावेळेस पाळायला पाहिजे होता. कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही. तोच आता एका नव्या व्हायरसचा धोका निर्माण झालाय. आरएस व्हायरसनं आता एंट्री केली. काही देशांमध्ये याचा धुमाकूळ सुद्धा सुरू झालाय. कोरोनानंतर आता आरएस व्हायरसचा धोका. आरएस व्हायरस लहान मुलांसाठी खतरनाक. डॉक्टरांच्या इशाऱ्यानंतर वाढली पालकांची चिंता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता नवा धोका समोर आलाय. तो म्हणजे रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस म्हणजे आरएस व्हायरस. सध्या अमेरिकेत हा व्हायरस धुमाकूळ घालतोय. आरएस व्हायरसमध्ये फ्लू सारखी लक्षणं दिसतात. लहान मुलांना या व्हायरसचा धोका जास्त आहे. अमेरिकेत जून महिन्यापासून आरएसचे रुग्ण वाढलेत. सर्दी खोकला ताप अशी याची लक्षणं आहेत. महत्वाचं म्हणजे कोविड बाधित लहान मुलांना आरएस व्हायरसचा जास्त धोका आहे. याच्यात कोणतेही औषध अवेलेबल नाही आहे. त्याचप्रमाणे याची कोणती लस सध्या उपलब्ध नाही आहे. हा रोग लहान मुलांमध्ये तर दिसतोच पण त्याचप्रमाणे काही मोठ्या माणसांमध्ये पण दिसून येतो. खास करून जेव्हा ज्या इम्युनो कॉम्प्रोमाइज ज्याची प्रतिकारात्मक शक्ती कमी झाली असते अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
अमेरिकेत गेल्या 2 महिन्यांपासून आरएस व्हायरसच्या रुग्णांमध्ये तब्बल 148% वाढ झाली आहे. अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही आरएस व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेत आता आपल्याकडे शाळा उघडण्याची तयारी सुरू आहे. अशा वेळी या आरएसचा धोका भारतातल्या लहान मुलांना नाही ना याचा विचार करूनच पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. बातमी आहे बीड मधून. बीड मध्ये छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली. शेजारी राहत असलेल्या 30 वर्षीय तरुणाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून या 14 वर्षीय मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी उमेश क्षीरसागर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीला मुलीच्या कुटुंबियांकडून वारंवार समज दिली गेली, मात्र तरीही तो छेडछाड करतच होता. अखेर या त्रासाला कंटाळून मुलीनं घरात गळफास घेत आत्महत्या केली. याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.